स्मृति चषक 2020 च पर्व असेल, कालावधी आहे जानेवारी 2 जानेवारी, एकूण 16 संघांचा सहभाग आहे। तर कल्याण ग्रामीण संघातील 8 संघ आहेत, तर एकूण 7 चिट्ट्या आहेत आणि शेवटची चिट्ठी ज्या टीमला असेल येणारा संघ, जर तो संघ आला नाही तर त्या संघाला बाळे असेल। तर पहिला सामना असेल विशाल भोईर यांना विनंती असेल आणि बंटी भोईर आपण या दोघांनी यायचं आहे पुढे। पहिला सामना असेल शैलेश स्पोर्ट्स राया आणि त्यांच्या समोर असेल कोळब, हा पहिला सामना असेल। आणि दुसरा सामना असेल कुंदे आणि रोहित भाई प्रतिष्ठान वरब, आणि तिसरा सामना असेल शैलेश 11 विपक्ष मामनोली, आणि शेवटचा सामना असेल गुरवली विपक्ष येणारा संघ, जर तो संघ आला नाही तर गुरवली संघाला बाय असेल। तर दुसऱ्या दिवशी जे लॉट्स आहेत, तर बंटी भोईर आणि विशाल भोईर यांना पुन्हा एकदा विनंती असेल की आपण या पुढे। तर पहिला सामना असेल लोणाड आणि सरवली या दोन टीम मध्ये, दुसरा सामना असेल विक्की स्पोर्ट्स कुकसे आणि त्यांच्या समोर असेल चेरोबा वाशेरे, आणि तिसरा सामना असेल राजनोली आणि त्यांच्या समोर असेल पोगाव, हा तिसरा सामना असेल। आणि शेवटचा सामना असेल धनेश 11 विपक्ष भावाळे, हे एकूण 8 संघ असतील। तर आयोजक जी वेळ देतील त्या वेळेवरती आपण उपस्थित राहायचं आहे। तर बोलूया आपण सामन्याकडे। सामना रंग द बिग फाइट सामना वडवली बनाम चिंचवली या दोन टीम मध्ये, आणि सामना जेव्हा सुरू होईल या ऐकूया आपण पुन्हा एकदा बांगर यांना। वडवली या टीमला फलंदाज बाद। फलंदाज या ठिकाणी आशिष मात्रे बाद झाले, मागच्या मॅच मध्ये 28 धाव्यांची बहारदार इनिंग केली होती, मात्र या मॅच मध्ये अपयश पदरीला आशिष मात्रे बाद झाले। पहिला मोठा धक्का लागला गावदेवी चिंचवली टीमला आणि पहिलं मोठं यश मिळत आहे गोलंदाज संतोषला, अर्थातच वडवली टीमला। सेकंड राऊंडचा सेकंड मॅच पाहता, बिग पॉइंट मॅच, मागचा मॅच आपण पाहिला इथे, निश्चितच कानोड टीमना क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आणि आत्ताचा तो संघ जिंकेल